हां चालेल, मी कॉल करेल तुम्हाला. लावून नाही का लावायची गरज नाही, बाहेरून लावतो. हां बाहेरून लाव. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मटानित्री स्वागत करतो तुमचं सर्वांचं टॉपर ट्रिपल सेवन जी के या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. ओके चला, आज थोडासा उशीर झाला आपल्याला. चला गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? पटकन सांगा या ठिकाणी. ओके आवाज येतोय का? गुड मॉर्निंग. चला पटापट पटापट जॉईन व्हायचं आहे सर्वांनी. आवाज येतोय का सांगा पटकन मला. आवाज येतोय का? यस यस यस. ओके ओके, थोडासा उशीर झाला आपल्याला, पण उशीर का होईना, आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. चला यस आवाज येतोय सर्वांना. आता आपण या ठिकाणी आज आपण बघणार आहोत 29 सप्टेंबर 2021 चा करंट अफेअर्स आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला पटापट सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. हा लेक्चर झाल्यानंतर लगेच मला या ठिकाणी दुसरा लेक्चर सुद्धा या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके चला, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी बघूया काय काय आहे आज. ओके जे विद्यार्थी सध्या लाईव्ह आलेले आहेत, पटकन त्यांनी जे आहेत तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि लाईक केल्यानंतर शेअर सुद्धा करून टाका, कारण बरेच विद्यार्थी गेलेले आहेत, त्यांना वाटलं की लेक्चर होतं की नाही होतं म्हणून. त्याच्यामुळे जे आहेत पटकन सर्वांनी या ठिकाणी शेअर सुद्धा करून टाकायचं आहे की लेक्चर आपला सुरू झालेला आहे आणि 9 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी लेक्चर आज बघणार आहोत. ओके चला 37-38 विद्यार्थी लाईव्ह आलेले आहेत. चला पटकन बाकीचे सुद्धा विद्यार्थी पटापट पटापट लाईव्ह या, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लगेच लेक्चर या ठिकाणी सुरू करायचा आहे. चला आवाज येतोय सगळ्यांना. गुड मॉर्निंग रुद्राक्ष, मलिक शेख, रितेश, हुसेन शेख, प्रिन्सेस यश, जमुना डवरे, ओके रोहित कोसे, सुषमा निकालजे, आदिती तांबे, नमस्कार. ओके सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, आणि पटकन या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे सर्वांनी. चला आपण सुरू करूया आजचा आपला लेक्चर, आणि सुरुवात करूया आपण एका छोट्याशा मोटिवेशनल कोटने. आजचा मोटिवेशनल कोट आहे बघा, अगर सफलता पानी है दोस्त तो कभी वक्त और हालात पे रोना नहीं. अगर सफलता पानी है दोस्त तो कभी वक्त और हालात पर रोना नहीं. मंजिल दूर ही सही, घबराना नहीं, क्योंकि नदी कभी नहीं पूछती कि समंदर अभी कितना दूर है. बघा आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर मध्येच आपल्याला जे आहे तर रडायचं नाही, रडत बसायचं नाही आपल्याला की मला वेळच नाही बुवा, माझी परिस्थितीच खूप खराब आहे बुवा, असं आपल्याला रडत बसायचं नाही. ओके आपली मंजिल, आपलं ध्येय, आपलं उद्दिष्ट किती जरी लांब असलं तरी आपल्याला घाबरायचं अजिबात नाही, कारण आपल्याला शेवटपर्यंत जायचं आहे. कारण त्या नदीकडे बघा कायम चालत राहते, सातत्याने चालत राहते, परंतु कधीच कोणाला ती विचारत नाही त्यावी समंदर कितना दूर आहे म्हणून. ओके त्याच्यामुळे हे एक महत्वाचं मोटिवेशनल कोट आपण या ठिकाणी बघितलेला आहे. चला आपण बघू पुढे काय आहे. बघा पोलीस भरतीवाल्यांसाठी जे आहेत 1001 लाइनरची PDF 39 रुपयामध्ये सर्वांनी खरेदी करायची आहे. ध्येय प्रतिस्पर्धा विश्व या ऍप वरती ती अवेलेबल आहे. ओके त्याच्यानंतर औरंगाबाद मध्ये ऑफलाईन किरण पाटील सर यांचं मॅथ आणि रिजनिंगचे बॅचेस सुरू होणार आहे 1 ऑक्टोबर पासून. 2 दिवस बाकी आहे फक्त प्रवेशासाठी, त्याच्यामुळे पटापट पटापट प्रवेश करा. या ठिकाणी 1 ऑक्टोबर पासून दोन्ही बॅचेस सुरू होत आहे. सकाळी दोन्ही बॅचेसला जे आहेत 2000 रुपये फीस आहे फक्त, आणि जगातील सर्वात उत्कृष्ट मॅथ तुम्हाला ते शिकवणार आहेत. ओके चला आजचा दिन विशेष आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आजचा दिन विशेष आहे वर्ल्ड हर्ट डे, म्हणजेच आजचा दिन विशेष आहे जागतिक हृदय दिन. कोणता आहे आजचा दिन विशेष? जागतिक हृदय दिन या ठिकाणी आज आहे, आणि ते जागतिक हृदय दिन आपण या ठिकाणी आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके चला पटकन या ठिकाणी जे आहे तर सेशनला शेअर करून टाका, म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना कळेल. ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिन विशेष म्हणजे आपल्याला बघायचं आहे वर्ल्ड हर्ट डे. आपलं जे हृदय आहे कोणासाठी पण धडकतोय तो, ओके विनाकारण धडकतोय कधी कधी, ओके तर त्या हृदयासाठी एक दिवस आजचा या ठिकाणी आहे, ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके चला बघा या ठिकाणी आहे बघा जागतिक हृदय दिन नेमका काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
जागतिक हृदय दिवस दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. जागतिक हृदय दिन हा कौटुंबिक शासकीय सामाजिक पातळीवर हृदयाच्या आरोग्य संबंधी जनजागृती पसरवण्यासाठी साजरा केला जातो. ओके, जागतिक हृदय संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस 1999 मध्ये स्थापन करण्यात आला. कसा स्थापन करण्यात आला? की जागतिक हृदय संघटना वर्ल्ड हार्ट फेडरेशन आणि जागतिक आरोग्य संघटना म्हणजे ज्याला आपण WHO वर्ल्ड हे 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. 2024 सप्टेंबर 2011 पासून हा 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. ओके, चला या ठिकाणी क्लिअर आहे सर्व. बघा त्याच्यानंतर बघा, जागतिक हृदय संघटनेचे माजी अध्यक्ष अंतानिया लुना यांच्या संकल्पनेतून हा वार्षिक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. जागतिक हृदय संघटनेचे माजी अध्यक्ष अंतानिया लुना यांच्या संकल्पनेतून हा सुरू करण्यात आलेला आहे. ओके, दरवर्षी याची थीम असते, दरवर्षी याची एक थीम सुद्धा असते. 2019 ची थीम जर आपण बघितली तर 2019 ची थीम आहे माय हार्ट युअर हार्ट, मेरा दिल तेरा दिल. ओके, याला काय म्हणूया आपण? मेरा दिल तेरा दिल, दोनों का दिल एक मेक्के वास्ते धडकता आहे, असा हा माय हार्ट युअर हार्ट होतं. त्याच्यानंतर 2020 ची थीम यूज हर टू बीट कार्डिव्हॅक्युलर डिसीज. ओके, यूज हर टू बीट कार्डिव्हॅक्युलर डिसीज म्हणजे याला आपण CVD असं म्हणतो जातो, म्हणजे कार्डिओस्टिक जे आहेत आपले हृदयाशी संबंधित असणारे जे रोग आहे त्या रोगाशी संबंधित 2020 ची थीम या ठिकाणी ठेवण्यात आली होती. त्याच्यानंतर 2021 ची थीम हर्नेसिंग द पॉवर ऑफ डिजिटल हेल्थ टू इम्प्रूव्ह अवेअरनेस प्रिव्हेंशन अँड मॅनेजमेंट ऑफ CVD ग्लोबली. या वर्षीची थीम आहे की हर्नेसिंग द पॉवर ऑफ डिजिटल हेल्थ टू इम्प्रूव्ह अवेअरनेस प्रिव्हेंशन अँड मॅनेजमेंट ऑफ CVD ग्लोबली, अशा पद्धतीने या ठिकाणी आहेत. ओके, पूजा कदम, गुड मॉर्निंग, श्रीनिवास श्रोत्री, ओके, अर्चना खाडे, यस, ओके. तर या पद्धतीने जे आहे तर आज जागतिक हृदय दिवस आपल्याकडे साजरा केला जात असतो. चला पुढे बघू आपण काय आहे. बघा आजचा जिल्हा आहे रायगड जिल्हा, आणि बघा किती योगायोग आहे, मी सुद्धा आज रायगड जिल्ह्यामध्ये आहे. रायगड जिल्ह्यामधील पनवेलमध्ये मी आज आहे आणि हा आपला लाईव्ह लेक्चर संपला की मला या ठिकाणी ऑफलाईन सेमिनार सुरू करायचं आहे. आणि आज आपण रायगड जिल्हा बघत आहोत, ते एक योगायोग या ठिकाणी तुमचा आणि आमचा दोघांचा जमून आलेला आहे जिल्ह्यांचा. ओके, तर आपण बघू हा जिल्हा, परंतु त्याच्या अगोदर पटकन आपल्याला लाईक करा आहे आणि सेशन शेअर करा, म्हणजे अजून आपले पोरं आलेले नाही त्यांना असं वाटलं असेल की लेक्चर आज होणार नाही, लेक्चर आपला सुरू झालेला आहे, त्यासाठी शेअर करून टाका सगळ्यांनी. ओके, बघा रायगड जिल्हा आपण या ठिकाणी बघणार आहोत. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण या ठिकाणी आहे रायगड. ओके, रायगड किंवा कुलाबा असं याला आपण म्हणू शकतो. ओके, क्षेत्रफळ आहे 7152 चौरस किलोमीटर, 7000 याचे अलिबाग आहे. बघा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे अलिबाग, या ठिकाणी रायगड झालेला आहे, जिल्ह्याचं मुख्य ठिकाण अलिबाग या ठिकाणी आहे. क्षेत्रफळ आहे 7152 चौरस किलोमीटर, लोकसंख्या आहे 26,34,200 लोकसंख्या आहे. लोकसंख्येची घनता जर बघितली इकडे तर 370 चौरस किलोमीटर आहे प्रति व्यक्ती, 370 चौरस किलोमीटर प्रति व्यक्ती या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर साक्षरता जर रायगड मध्ये बघितली तर 83% आहे, किती आहे? 83% साक्षरता या ठिकाणी आहे. आणि लिंग गुणोत्तर बद्दल जर बघितलं तर 959 स्त्रिया आहे 1000 पुरुषामागे. ओके, तर या पद्धतीने जे आहे तर हे काही महत्वाची आकडेवारी रायगड जिल्ह्याची. रायगड जिल्ह्याची सीमा जर आपण बघितली, बघा कोकणातल्या सीमा लक्षात ठेवायला खूप चांगल्या पद्धतीने आहे, सोप्या आहे कोकणातल्या सीमा, कारण याच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे आणि खालचे आणि वरचे जिल्हे फक्त आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा रायगडच्या उत्तरेस ठाणे आहे, आज सकाळी ठाण्याला उतरलो मी आणि ठाण्यावरून पनवेलला आलोय. ओके, दक्षिणेकडे रत्नागिरी आहे खालच्या भागाला, जो जिल्हा आपण काल बघितला, रत्नागिरी आपण कधी बघितला? काल बघितला, तर हा दक्षिणेकडे आहे.
पूर्वेला पुणे आहे, पुणे तिथे काय उणे असं आपण म्हणतो हे पूर्वेला आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र या ठिकाणी आहे. ओके, रत्नागिरीच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, त्याच्यानंतर सिंधुदुर्गच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि रायगडच्या पश्चिमेला सुद्धा अरबी समुद्र आहे या ठिकाणी. चला हे बघा, हा आहे आपला महान असा महाराष्ट्र, महान असा महाराष्ट्र, महाराष्ट्राचा नकाशा आहे हा. आणि हा राहिला बघा या ठिकाणी रायगड जिल्हा, कोणता जिल्हा, रायगड जिल्हा या ठिकाणी आहे हा. ओके, लोकेशन बघितलं, इकडे अरबी समुद्र आहे, इथे हा पुणे जिल्हा आहे, खाली हा रत्नागिरी जिल्हा आहे आणि वरी हा जो आहे ठाणे जिल्हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, जर याला मोठं केलं आपण तर हे बघा या ठिकाणी अलिबाग आहे, अलिबाग हे जे आहे तर याचं मुख्यालयाचं ठिकाण आहे. ओके, या ठिकाणी पनवेल आहे बघा, सध्या मी या पनवेल मधून या ठिकाणी लेक्चर घेत आहे. इकडे बघा माथेरान आहे इकडे. ओके, या ठिकाणी जे आहेत तर हे सगळे काही महत्वाचे तालुके यामध्ये आहेत. हे बघा महाड या ठिकाणी आहे, ऐतिहासिक ठिकाण आहे एक महाड. ओके, मुरुड जंजिरा या ठिकाणी किल्ला आहे बघा. ओके, तर अशा पद्धतीने जे आहे ते सुधागड इथे सुद्धा एक किल्ला आहे, रायगड किल्ला आहे, असे भरपूर आपल्याला या रायगड मध्ये बघायला मिळेल. चला बघू पुढे काय आहे रायगड बद्दलची माहिती. बघा रायगड मध्ये 15 तालुके आहे, 15 तालुके असणारा जिल्हा आहे हा रायगड. बघा यामध्ये अलिबाग तालुका आहे, पनवेल तालुका आहे, मुरुड आहे, पेण आहे, उरण आहे, कर्जत आहे, खालापूर आहे, मानगाव आहे, रोहा आहे, सुधागड आहे, तळा आहे, महाड आहे, म्हसळा आहे, श्रीवर्धन आहे आणि पोलादपूर आहे. एकूण असे 15 तालुके आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. ओके, जसं नाशिकमध्ये 15 जिल्हे तालुके आहेत त्याच पद्धतीने रायगडमध्ये सुद्धा आहे किती 15 तालुके आहेत. ओके सर, मी भेटली असती आपल्याला ठाणे स्टेशनला. ओके, मी ठाणे स्टेशनला 1 तास बसलो, 6 वाजता उतरलो, आदिती तांबे मॅडम 6 वाजता उतरलो आणि 7:04 मला लोकल मिळाली पनवेलसाठी. ओके, काही हरकत नाही, जाता जाता भेटूया आपण. ओके, मला जाताहून 5:10 ट्रेन आहे औरंगाबादसाठी. ओके चला, तर या पद्धतीने आहे. रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा होते, रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा होते. बॅरिस्टर अंतुले ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना बदलून रायगड केलेलं आहे. काय केलेलं आहे, रायगड केलेलं आहे. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला या जिल्ह्यात आहेत. ओके, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा याच किल्ल्यावरती झाला होता आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी याच किल्ल्यावरती आहे असा हा रायगड किल्ला जो आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. रायगड किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 या जिल्ह्यातून गेलेले आहे. ओके, त्याच्यानंतर बघा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश असलेल्या घारापुरीच्या एलिफंटा लेण्या. ओके, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळ आहे भारताचा जर आपण विचार केला तर. ओके, तर यांनी जे आहेत तर या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये एलिफंटा लेण्याचा समावेश आहे आणि या एलिफंटा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. रवी कुराडे मुख्यमंत्री अंतुले पहिले मुस्लिम मुख्यमंत्री, पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव मुस्लिम मुख्यमंत्री आहेत ते. बघा रायगड जिल्ह्यामध्ये रायगड किल्ला आहे, मुरुड किल्ला आहे, जंजिरा किल्ला आहे, कुलाबा किल्ला आहे, सुधाकर किल्ला आहे. हे महत्वाचे किल्ले आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ हे रायगड जिल्ह्यामध्ये असलेले महाराष्ट्रामधील एकमेव तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ एकमेव तंत्रज्ञान विद्यापीठ आहे जे आपल्या महाराष्ट्रातले आहे. त्यासोबतच या जिल्ह्याच्या किनाऱ्या लगत घारापुरी, कुलाबा, जंजिरा, खंदेरी, उंदेरी, कासा, करंजा अशी लहान मोठी बेटे सुद्धा आहेत. ओके, किनाऱ्यालगत घारापुरीचे बेटे, कुलाबा बेट, जंजिरा बेट, खंदेरी, उंदेरी बेट, कासा बेट, करंजा बेट हे बेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी जे आहे तर सर्वात मुख्य पीक आहे भात. भात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकवलं जातं म्हणून इथलं प्रमुख पीक आहे भात. त्याच्यानंतर बघा म्हसळे, मुरुड, श्रीवर्धन आणि अलिबाग या एरियामध्ये, या भागामध्ये जे आहेत
तर सर्वात जास्त नारळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात असतं. नारळ जे आपण खात असतो, नारळाचं पाणी आपण पीत असतो, ओके, नारळ आपण फोडत असतो, कोणाला आपण नारळ देत असतो, ओके, तर हे जे नारळाचं उत्पादन आहे या भागामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये केलं जात असतं. ओके, त्याच्यानंतर मत्स्य व्यवसाय येथील मुख्य व्यवसाय आहे. मत्स्य व्यवसाय येथील कसा व्यवसाय आहे? मुख्य व्यवसाय या ठिकाणी आहे. ओके, आणि या जिल्ह्यामध्ये भात प्रमुख पीक असल्यामुळे कर्जत तालुका जो आहे, कर्जत तालुक्यामध्ये भात संशोधन केंद्र आहे. भात संशोधन केंद्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल कर्जत मध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा खोपोली खूप प्रसिद्ध आहे. बघा खोपोली, खोपोली येथील विद्युत केंद्र जो आहे, महाराष्ट्रातील पहिले जल विद्युत निर्मिती केंद्र आहे. ओके, म्हणून त्याची ओळख आहे, महाराष्ट्रातील पहिले जल विद्युत निर्मिती केंद्र म्हणून खोपोली येथील विद्युत केंद्राची ओळख या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये 8 अष्टविनायक आहेत. किती विनायक आहेत? 8 आहे. ओके, त्यापैकी 5 तर पुणे जिल्ह्यामध्येच आहे आणि 2 रायगड जिल्ह्यामध्ये आहे. 2 त्यामध्ये पाली येथील बल्लाळेश्वर हे अष्टविनायक आहे. पाली येथील बल्लाळेश्वर आणि महाड येथील वरद विनायक. पाली येथील बल्लाळेश्वर आणि महाड येथील वरद विनायक ते हे 2 अष्टविनायक आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावरती झाला आणि शिवाजी महाराजांची समाधी याच किल्ल्यावरती आहे. त्यासोबतच माथेरान थंड हवेचे ठिकाण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल असा हा रायगड जिल्हा या ठिकाणी आहे. आज आपण हा जिल्हा या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, चला अशा पद्धतीने जिल्हा या ठिकाणी आजचा संपलेला आहे. आता आपण या ठिकाणी बघणार आहोत 10 महत्त्वाचे प्रश्न. सर्वांनी प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आहेत. राईट, आदिती तटकरे ज्या आहेत तर या रायगडच्या पालकमंत्री आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. चला बघू आपण आजचा पहिला प्रश्न. सर्वांनी उत्तर देण्यासाठी रेडी राहायचं आहे. पहिला प्रश्न आहे बघा, 2021 जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपचे नुकतेच कोठे आयोजन करण्यात आले? 2021 जागतिक तिरंदाजी, तिरंदाजी म्हणजे आर्चरी, तिरंदाजी म्हणजे काय? आर्चरी. तर या आर्चरी चॅम्पियनशिपचे नुकतेच कुठे आयोजन करण्यात आलं? ओके, चला पटकन उत्तर या देण्याचा प्रयत्न करायचा या ठिकाणी. ओके, नाही ना तेवढा वेळ नसतो आपल्याकडे. ओके, इकडं लेक्चर संपला की लगेच गाडी असते, लगेच गाडीमध्ये परत आपल्या घरामध्ये आपल्याला पोहोचायचं असतं. ओके, चला बघू कोणाचं उत्तर बरोबर येते. तर विद्याराणी एरगे आहे, मीरा राठोड आहे, त्याच्यानंतर हुसेन शेख आहे, रामदास गोरे आहे, प्रतीक खामकर आहे, पप्पू चौकळे आहे, मलिक शेख, त्याच्यानंतर योगिराज सिरसाट, प्रियंका इमाने, अंकुर वीर, अर्जुन बुमरे, ओके, सचिन मेश्राम, रोहित कोसे, सुषमा निकालजे, छाया जाधव, राधा टिगिळे, अभिषेक राठोड, ओंकार ठाकरे, रोहित कोसे, ओके, डॅशिंग अवी, सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. बघा 2021 जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप जी आहे ती अमेरिकेमध्ये नुकतीच झाली आहे. कुठे झाली आहे? अमेरिकेमध्ये झाली आहे आणि आपल्या भारत देशाच्या तिरंदाजांनी 3 रौप्य पदक इकडे पटकावलेले आहे. भारताचा जो संघ तिकडे गेला होता या भारतीय संघाने आपल्याला 3 रौप्य पदक या ठिकाणी पटकावून दिलेलं आहे. बघू आपण त्याच्याबद्दल काय आहे. बघा आजच्या लेक्चरमध्ये फोटो वगैरे मी काही टाकलेले नाही कारण मला तेवढा वेळच मिळाला नाही. रात्रभर मी प्रवासामध्ये होतो त्याच्यामुळे या ठिकाणी आपण फोटो वगैरे काही टाकलेले नाही. फक्त या ठिकाणी क्वेश्चन आहे आणि त्याचं विश्लेषण या ठिकाणी आपण आजच्या दिवस बघू. उद्यापासून पुन्हा आपण आपल्या पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करूया. बघा 2021 विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिप अमेरिकेच्या साऊथ कोटाच्या यंगटन यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये टीम इंडियाच्या तिरंदाजांनी 3 रौप्य पदक पटकावले आहे. किती रौप्य पदक पटकावलेलं आहे? 3 रौप्य पदक या ठिकाणी आपल्याला पटकावून दिलेलं आहे. त्या वेगवेगळ्या 3 श्रेण्यामध्ये, पहिली श्रेणी होती महिला कंपाऊंड व्यक्तिगत, दुसरी होती महिला कंपाऊंड सांघिक आणि तिसरी होती कंपाऊंड मिश्र, म्हणजे इकडे एक महिला आणि एक पुरुष असं असतं. तर या 3 संघाने 3 रौप्य पदक आपले या स्पर्धेमध्ये पटकावलेले आहे 2021 ची विश्व तिरंदाजी चॅम्पियन स्पर्धा. ओके, बघा यामध्ये आपल्याकडे विजयवाडा नावाचा एक शहर आहे
आंध्र प्रदेश मध्ये, तर या विजयवाडाच्या वेनाम ज्योती सुरेखा, कोणती सुरेखा, वेनाम ज्योती सुरेखा, बघा विद्या राणी येरगेने जे आहेत तर नाव सुद्धा दिलेलं आहे तिचं, वेनाम ज्योती सुरेखा हिने 3 रौप्य पदक पटकावलेले आहे, म्हणजे व्यक्तिगत पण पटकावलं तिने, महिलाच्या सांघिक पण पटकावलं तिनं, आणि मिश्र मध्ये सुद्धा तिने पटकावलेलं आहे हे 3 पदक, बघा व्यक्तिगत फक्त तिने पटकावलं ज्योती सुरेखा वेनाम, त्याच्यानंतर महिला कंपाऊंड संघ मध्ये ज्योती सुरेखा वेनाम, मुस्कान किरार आणि प्रिया गुर्जर या तिघांनी आपल्याला रौप्य पदक पटकावून दिलं, आणि कंपाऊंड मिश्र संघ मध्ये अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेनाम यांनी आपल्याला दिलेलं आहे. अशा पद्धतीने 3 रौप्य पदक पटकावणारी ती पहिली महिला तिरंदाज ठरली आहे विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिप मध्ये. ओके, अशा पद्धतीने जे आहे तर हा एक महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे, फर्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, पुढचा दुसरा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा, दुसरा प्रश्न, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2021 मध्ये रसायन शास्त्र श्रेणीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला. ओके, वेगवेगळ्या 7 श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातात, किती श्रेणीमध्ये, 7 श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातात, आणि 2021 चे हे 7 श्रेणीमधील 11 लोकांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आता तुम्हाला यामध्ये ओळखायचं आहे की 2021 चा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार रसायन शास्त्र श्रेणीचा कोणाला देण्यात आला, डॉक्टर कनिष्क विश्वास, डॉक्टर टी गोविंद राजू, डॉक्टर विनय कुमार सैकिया, फक्त ए बी की वरील सर्व, बघू कोणाचं उत्तर या ठिकाणी बरोबर येतोय. ओके ओके, उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे सर्वांनी. ओके 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 ओके, वा 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 वा, उत्तर तर या ठिकाणी सर्वांचे आलेले आहेत. ओके, परंतु तुम्हाला सांगू इच्छितो मी की तुमच्या सर्वांचे उत्तर या ठिकाणी चुकलेले आहे. ओके, याचं उत्तर डी आहे, डी, ए आणि बी, डॉक्टर कनिष्क विश्वास आणि डॉक्टर टी गोविंद राजू या दोघांना रसायन शास्त्राचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आलेला आहे. बघा मीरा राठोड, श्रीनिवास श्रोत्री यांचे उत्तर आता आलेले आहे बघा. तर हे जे 2 लोक आहेत, डॉक्टर कनिष्क विश्वास आणि डॉक्टर टी गोविंद राजू या 2 लोकांना जे आहे तर रसायन शास्त्र श्रेणी मधला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार. बघूया या पुरस्कार बद्दलचे आपण काही महत्वाचे. हे बघा बघा, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद यालाच आपण CSIR म्हणतो, काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च च्या 80व्या स्थापना दिवसाच्या दरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठीचे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2021 ची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात की हे कोणते पुरस्कार आहे, तर हे विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये दिले जाणारे हे महत्वाचे पुरस्कार आहे. या पुरस्काराचं वैशिष्ट्य हे आहे की हे अशा शास्त्रज्ञांना दिले जाते, कशा शास्त्रज्ञांना, अशा शास्त्रज्ञांना दिले जाते तर त्यामध्ये 45 वर्षापेक्षा कमी वयाचे. ओके, हा क्वेश्चन झाला होता या आधी सर. नाही नाही, शांती स्वरूप भटनागर आपण पहिल्यांदा बघत आहोत 2021 चे. ओके, पहिल्यांदा झाला नाही हा. बघा, तर 45 वर्ष वयापेक्षा कमी वयाच्या वैज्ञानिकांना हा दिला जातो. स्वरूप आहे 5 लाख रुपये प्रत्येकी, आणि हा पुरस्कार 7 श्रेण्यांमध्ये दिला जातो, आणि यावेळेस 11 शास्त्रज्ञांना देण्यात आला आहे. ओके, बघा तुमच्या समोर या ठिकाणी आहे बघा, हे बघा, जीवशास्त्रासाठी डॉक्टर अमित सिंग आणि डॉक्टर अरुण कुमार शुक्ला यांना देण्यात आला, रसायन शास्त्रासाठी बघा डॉक्टर कनिष्क विश्वास आणि डॉक्टर टी रवींद्राजू यांना देण्यात आलेला आहे, आणि जे विनय कुमार मी दिलं होतं तुम्हाला या ठिकाणी, तर विनय कुमार सैकिया यांना जे आहे तर पृथ्वी वायुमंडल महासागर ग्रह विज्ञान श्रेणीमध्ये देण्यात आलेला आहे, डॉक्टर विनय कुमार सैकिया. हे नावं जे आहेत त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आहे तुमच्याकडे, हे नावं आपल्याला विचारले जाऊ शकतात. ओके, बघा इंजिनिअरिंग श्रेणीमधला जो पुरस्कार होता तो डॉक्टर देवदीप मुखोपाध्याय IIT खरगपूरचे आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर गणित विज्ञान, ओके, म्हणजे मॅथमॅटिक सायन्स श्रेणीमधला पुरस्कार डॉक्टर अनिश घोष आणि डॉक्टर साकेत सौरभ या दोघांना देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर वैद्यकशास्त्र श्रेणीचा पुरस्कार डॉक्टर जीमन पन्नियम्मकल, ओके, आणि डॉक्टर रोहित श्रीवास्तव या दोघांना देण्यात आलेला आहे,
आणि भौतिक शास्त्राचा डॉक्टर कनक शहा बघा पुण्यामधले आहेत हे ओके इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रॉनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स पुण्यामध्ये आहे डॉक्टर कनक शहा तर या ठिकाणी हे देण्यात आलेला आहे भौतिक शास्त्राचा अशा पद्धतीने 2021 चा हा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 11 लोकांना देण्यात आलेला आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा तिसरा प्रश्न आहे बघा 27 सप्टेंबर 2021 रोजी DRDO ने आकाश प्राइम या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे बघा या ठिकाणी जे आहे तर 27 सप्टेंबर 2021 रोजी DRDO ने आकाश प्राइम या क्षेपणास्त्रासाठी चाचणी केली आहे नुकतीच ते कोणत्या प्रकारचे आहेत जमिनीवरून हवेत मारा करणारे हवेतून हवेत मारा करणारे हवेतून जमिनीवरती मारा करणारे पाण्यातून हवेत मारा करणारे बघू कोणाचं उत्तर या ठिकाणी बरोबर येतोय चला मीरा राठोड विद्याराणी एरगे सुरेखा वाळवे सुनील मिरासे योगिराज सिरसाट रवी आडे सचिन त्याच्यानंतर या ठिकाणी या आहे सुषमा निकालजे त्याच्यानंतर शुद्धोधन बुलांगे त्याच्यानंतर रोहित कोसे बाबासाहेब पवार त्याच्यानंतर गौरख बेनके छाया जाधव अभिषेक राठोड विद्याराणी एरगे त्याच्यानंतर बघा हुसेन शेख आशुतोष सकपाल ओके ज्ञानेश्वर कुबेर मलिक शेख नैना सोनवणे विशाल शिंदे शीतल महा सगळ्यांनी उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे की हा जो आकाश आहे म्हणजे आकाशात मारा करला जाणारा आहे हा परंतु कसा तर जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे याचं उत्तर आहे ए जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे आणि याचे नुकतेच आपण चाचणी घेतलेली आहे बघू याच्याबद्दल थोडेसे इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण या ठिकाणी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO ने 27 सप्टेंबर 2021 रोजी आकाश क्षेपणास्त्राचा एक नवीन आवृत्ती आकाश प्राइमची यशस्वी चाचणी केली आहे आकाश प्राइमची ओके आता ही चाचणी कुठून केली तर ओडिशाच्या बालासोर येथील चांदीपूर इंटिग्रेटेड टेस्ट रेंज मधून चंदीपूर इंटिग्रेटेड टेस्ट रेंज मधून ही चाचणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे ओके त्याच्यानंतर आकाश प्राइम क्षेपणास्त्राच्या या चाचणीमध्ये एक मानवरहित हवाई लक्ष्याला इंटरसेप्ट करून नष्ट करण्यात आलेलं आहे ओके एक मानवरहित हवाई लक्ष्य वरती ठेवण्यात आला आणि त्याला इंटरसेप्ट करून त्याला नष्ट करण्यात आलं या पद्धतीने ही चाचणी यशस्वी झालेली आहे आकाश प्राइम या क्षेपणास्त्राची हे जे आहे स्वदेशी सक्रिय रेडिओ फ्रिक्वेन्सी सिकरने युक्त आहे इथं मुक्त नाही हे युक्त आहे ओके म्हणजे यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी सिकर बसवण्यात आलेला आहे या क्षेपणास्त्रामध्ये ओके आकाश हे जे क्षेपणास्त्र आहे मध्यम अंतरावरील जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे मध्यम अंतरावरून जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे DRDO द्वारा विकसित करण्यात आलेला आहे कोणाद्वारे विकसित करण्यात आलेला आहे DRDO द्वारा विकसित करण्यात आलेला आहे आणि भारत डायनामिक्स लिमिटेड द्वारा उत्पादित करण्यात आलेला आहे हे आकाश क्षेपणास्त्र ओके याचा पल्ला आहे बघा 50 ते 80 किलोमीटर आणि उंची आहे 18,000 मीटर उंचीपर्यंत हा मारा करू शकतो म्हणजे 18 किलोमीटर वरी जरी एखादा विमान असेल हेलिकॉप्टर असेल किंवा एखादा क्षेपणास्त्र आपल्याकडे येत असेल तर त्याला सुद्धा आपण नष्ट करू शकतो असा हा आकाश प्राइम आपल्याकडे आहे हा जो क्षेपणास्त्र आहे लढाऊ जेट क्रूज क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रासह बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या लक्ष्याला नष्ट करू शकतात असा हा आहे आपल्याकडे आकाश प्राइम ज्याची चाचणी आपण नुकतीच केलेली आहे ओके चला पुढे चौथा प्रश्न आहे बघा भारतीय रेटिंग एजन्सी आपल्या भारताची रेटिंग एजन्सी आहे बघा एक त्याला इकरा असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं इकरा किंवा आपण ICRA असं सुद्धा म्हणू शकतो तर या इकराने वित्त वर्ष 22 म्हणजेच आपण याला फायनान्शियल इयर 2022 म्हणूया ओके साठी जी डी पी विकासाचा अंदाज नुकताच काय घोषित केला आहे इकराने जे आहेत तर नुकताच जे आहेत आपल्या जी डी पी विकासासाठीचा या ठिकाणी अंदाज घोषित केला आहे तर तो नेमका काय घोषित केला इकॉनॉमिक्सचा हा प्रश्न आहे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे इकॉनॉमिक्स सुद्धा ओके 8% 9% 10% 11%
काय घोषित केलं आहे पटकन सांगायचं आहे या ठिकाणी। बघा उत्तर येत आहे या ठिकाणी, विद्याराणी एरगे, श्रीनिवास श्रोत्री, मीरा राठोड, सचिन मेश्राम, रोहिदास धुपे, अंकुर वीर, त्याच्यानंतर विशाल शिंदे, त्याच्यानंतर गोरख बेनके, त्याच्या गोरक्ष बेनके, त्याच्यानंतर सुषमा निकालजे, त्याच्यानंतर बाबासाहेब पवार, शुद्धोधन, त्याच्यानंतर मलिक शेख, पूजा मोरे, अभिषेक राठोड, विद्याराणी एरगे, शीतल महा, सर्वांनी उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे। आता आय सी आर ए ने आपला जो जीडीपीचा विकास दर आहे हा 9% घोषित केला आहे, म्हणजे यांनी दुरुस्ती केली नुकतीच आणि या दुरुस्तीनुसार आपल्या जीडीपी मध्ये यांनी वृद्धी दर्शवलेली आहे, वाढ होणार आहे असं यांचं म्हणणं आहे। कसं आहे म्हणणं ते आपण या ठिकाणी बघूया। ओके बघा इकडे, रेटिंग एजन्सी आय सी आर ए ने वित्त वर्ष 22 फायनान्शियल इयर 22 साठी भारतासाठी आपला मूळ जीडीपी विकास अंदाज मध्ये दुरुस्ती करून आता ते 8.5% वरून 9% केला आहे। इकराने अगोदर आपला जो जीडीपी विकास दर घोषित केला होता तो जीडीपी विकास दर 8.5% होता, आता त्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केली आणि दुरुस्ती करून आता आपला विकास दर 9% केलेला आहे फायनान्शियल इयर 2022 साठी। ओके इकराने जीडीपी मधील वृद्धीचे श्रेय FY 2020 मधील दुसऱ्या तिमाहीच्या उज्ज्वल संभावनांना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, कारण वित्त वर्ष 2022 दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीमध्ये कृषी वनीकरण मत्स्य व्यवसायाच्या जीवीय वृद्धीच्या पूर्वानुमान संशोधित करून 3% वरून 2% या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ओके इकरा लिमिटेड बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ही इकरा लिमिटेड भारतातील स्वतंत्र गुंतवणूक माहिती आणि क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे, याची स्थापना 1991 मध्ये करण्यात आलेली आहे। इकरा ही आपल्या भारत देशातील स्वतंत्र गुंतवणूक माहिती आणि क्रेडिट एजन्सी आहे, क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे, 1991 मध्ये स्थापना झालेली आहे आणि याचं मूळ नाव आहे इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया लिमिटेड, IICRA इंडिया असं याचं मूळ नाव आहे, आपण त्याला इकरा असं म्हणतोय याला ढोबळ मानाने। ओके चला नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय कॅडेट कोर्स म्हणजेच नॅशनल कॅडेट कॉर्प्स म्हणजेच NCC महासंचालक पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, NCC नवीन महासंचालक कोण, NCC नवीन महासंचालक कोण, लेफ्टनंट जनरल तरुण कुमार आईज, कुलदीप सिंग, पंकज कुमार सिंग, लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग, बघू कोणाचं उत्तर बरोबर येतं। चला पटापट पटापट या ठिकाणी जे आहे तर व्हिडिओला लाईक करून शेअर सुद्धा करा या ठिकाणी। आज आपण आपला टायमिंग बदलला म्हणजे आपले थोडेसे विद्यार्थी आज लाईव्हला कमी आहे, काही हरकत नाही, नंतर बघून घेतील ती आणि त्यांचा पण वेळ असतो आपल्या विद्यार्थ्यांचा। ओके आपण कधी पण उठणार आणि कधी पण लेक्चर घेणार त्यामुळे का विद्यार्थी आपल्यासाठी वेळ देत बसणार, अजिबात नाही, आपण वेळ पाळत असतो पण तो कधी मधी प्रॉब्लेम या ठिकाणी होतो। मी तर कॅन्सल करण्याच्या याच्यामध्ये होतो पण तो म्हटलं कॅन्सल कशाला करायचं उगाच्या उगाच, म्हणून मी कॅन्सल केला नाही। ओके याचं उत्तर बघा दिलेलं आहे मीरा राठोड, विद्याराणी इरगे, अर्जुन बुमरे, श्रीनिवास श्रोत्री, त्याच्यानंतर योगिराज सिरसाट, रोहिदास धुपे, रोहित कोसे, पप्पू चोकळे, विशाल शिंदे, मलिक शेख, सचिन मेश्राम, प्रिन्सेस यस, गीत मनवत, पूजा कदम, पूजा मोरे, त्याच्यानंतर उन्नती चापोळीकर, ओके शुभम वानकर, ओके वैभवी महाले, सर्वांनी उत्तर दिलेलं आहे लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग, लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग हे आता आपल्या भारत देशामधील जे NCC आहे नॅशनल कॅडेट कोरचे महासंचालक झाले आहे। ओके बघूया त्यांच्याबद्दलची थोडेसे इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण, बघा ते NCC 34वे महासंचालक झालेले आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कितवे महासंचालक झाले 34वे महासंचालक झालेले आहे। त्यांनी कोणाकडून पदभार स्वीकारला तर लेफ्टनंट जनरल तरुण कुमार आईच यांनी जे आहेत यांच्या जागेवरती आता जनरल लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग आलेले आहेत, म्हणजेच अगोदरचे कोण होते लेफ्टनंट जनरल तरुण कुमार आईच, आईच कोण आईच, आईस नाही आईच असं त्यांचं नाव आहे। गुरबीर पाल सिंग 1987 मध्ये पॅराशूट रेजिमेंट मध्ये त्यांना कमिशन देण्यात आलं होतं। ओके ते राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमी खडकवासला, त्याच्यानंतर भारतीय सैन्य अकॅडमी देहरादून सह NCC माजी विद्यार्थी आहेत,
म्हणजे खडकवासलाचे, त्याच्यानंतर देहराडूनचे आणि एनसीसीचे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी वेलिंग्टन, वेलिंग्टन म्हणजेच तिकडं लंडनमध्ये तिथे सुरक्षा सेवा स्टॉप कॉलेज आणि नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय संरक्षण कॉलेज पाठ्यक्रममध्ये भाग घेतला होता. त्याच्यानंतर लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग नागालँड आणि सियाचिन ग्लेशियरमध्ये आतंकवाद विरोधी कंपनी कमांडर सुद्धा राहिलेले आहे. तसे हे व्यक्ती लक्षात ठेवायचं आपल्याला, लेफ्टनंट जनरल गुरपाल सिंग हे एन सी सी चे आता अध्यक्ष झालेले आहेत आणि या एन सी सी ची स्थापना 16 एप्रिल 1945 रोजी आपल्याकडे करण्यात आलेली आहे, ज्याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि त्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरपाल सिंग आहे. ओके, चला बाबा नाही बरं आईच आहे ते. चला बघू पुढे. बघा 5 प्रश्न झालेले आहेत. या व्हिडिओची लेक्चरची पीडीएफ तुम्हाला जे आहे तर ध्येय प्रतिस्पर्धा विश्व या ॲपमध्ये मिळणार आहे. त्यासाठी 3 महिन्याच्या लेक्चरच्या पीडीएफसाठी, लेक्चर तर तुमच्यासाठी फ्री आहे, लेक्चर कसे आहे फ्री आहे, फक्त पीडीएफसाठी तुम्हाला या ठिकाणी 99 रुपये फीस आहे. पटकन या ठिकाणी परचेस करायचं आहे पीडीएफसाठी. ओके, पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करा, इथे लाईक केल्यानंतर शेअर करा, नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा. बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन 6वा. बघा 28 सप्टेंबर 2021 रोजी शहीद भगतसिंग यांची कितवी जयंती साजरा करण्यात आली. काल होता आपल्याकडे 28 सप्टेंबर आणि त्या 28 सप्टेंबरला शहीद भगतसिंग, ज्या भगतसिंगने आपल्या देशासाठी जीव दिलेला असे हे शहीद भगतसिंग यांची जयंती आपल्याकडे साजरा करण्यात आलेली आहे. तर ती जयंती कितवी होती? 112वी 113वी 114वी 115वी. बघू कोणाचं उत्तर बरोबर येतो इकडे. मीरा राठोड, ओके, नयना सोनवणे, मलिक शेख, ओके, पप्पू चोपडे. पीडीएफ प्रिंट काढता येत नाही का सर? पीडीएफ प्रिंट काढून उपयोग नाही बाबा, एका याच्यामध्ये 70 पेजेस प्रिंट आहे आणि तू किती पैसे खर्च करील त्याची प्रिंट काढण्यासाठी. ओके, प्रिंट काढून उपयोग नाही, कारण 99 रुपीजमध्ये 75 लेक्चर आहेत आणि 75 एकामध्ये 60+ पेजेस आहेत, 60+ पेजेस कितीच्या तू काढणार आहेत, आणि काढायचं जरी म्हटलं तर तुला 2-4 हजार त्यातच जातील तुझे. ओके, त्याच्यामुळे प्रिंट चार रुपयामध्ये पडायचं नाही आपल्याला. मलिक शेख आहे, मीरा राठोड आहे, रोहिदास दुपे आहे, रोहित कोसे आहे, हुसेन शेख आहे, योगिराज सिरसाट आहे, विशाल शिंदे आहे, नयना सोनवणे आहेत, त्याच्यानंतर काय शुद्ध भूषण, हा शुद्ध भूषण बिलांगे आहेत, गीत मनवत आहे, प्रिन्सेस यस आहे, कृष्णा कोयपारे आहे, उन्नती चापोलीकर आहे. सर्वांनी उत्तर दिलेलं आहे सी म्हणजे तिसरं. तर आपल्या शहीद भगतसिंग यांची 114वी जयंती आपण 28 सप्टेंबर म्हणजे काल साजरी केलेली आहे. बघा 28 सप्टेंबर 2021 रोजी शहीद भगतसिंग यांची 114वी जयंती साजरा करण्यात आली. शहीद भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब राज्यातील लॉयलपूर जिल्ह्यामध्ये झाला होता आणि हे लॉयलपूर जिल्हा जो आहे सध्या पाकिस्तानमध्ये गेलेला आहे, आपल्या भारतात नाही सध्या पाकिस्तानमध्ये आहे. इथे 28 सप्टेंबर 1907 रोजी जन्म झालेला शहीद भगतसिंग यांचा. ओके, असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर भगतसिंग युवा क्रांतिकारी आंदोलनामध्ये सामील झाले होते. ओके, भगतसिंग हे करतार सिंग सराभा यांना आपले आदर्श मानत होते. 1926 मध्ये त्यांनी 9 जवान भारत सभेची स्थापना केली होती. नंतर ते हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन मध्ये सामील झाले होते. हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन आणि या हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचे नंतर नाव बदलून हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन याला करण्यात आलेला आहे. HSRA असं याचं नाव या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्याचे नेतृत्व चंद्रशेखर आझाद यांनी केलं होतं. ओके, त्याच्यानंतर या हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल 1929 रोजी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेमध्ये बॉम्ब सुद्धा फेकला होता. ओके, त्या बॉम्ब फेकल्यामुळे त्यांच्यावरती खटला चालवण्यात आला होता आणि नंतर त्यांना 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या तिघांना फाशीची सजा देण्यात आली होती आणि ते शहीद त्या ठिकाणी झाले होते. बघा 1907 मध्ये जन्म झाला, 1931 मध्ये त्यांना शहीद ते झालेले आहेत. फक्त एवढा कमी कालावधीमध्ये असं नाव करून गेलेले आहे ते
जोपर्यंत सृष्टी राहणार आहे तोपर्यंत त्यांचं नाव या ठिकाणी राहणार आहे. ओके, तशी हे शहीद भगतसिंग यांची जयंती आपण 114 साजरा केलेली आहे 28 सप्टेंबर रोजी. चला नेक्स्ट क्वेश्चन. नुकताच कोणत्या राज्यातील जुडीमा वाईन राईस ला जी आय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. एक वाईन आहे ही, याला आपण दारू सुद्धा म्हणू शकतो. एक प्रकारची दारू आहे जी तांदुळापासून तयार केली जाते. ही दारू कशापासून तयार केली जाते? तांदुळापासून. त्याला वाईन राईस किंवा राईन वाईस म्हटलं जातं आणि त्याचं नाव आहे जुडीमा वाईन. तर याला जी आय टॅग नुकताच मिळालेला आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे हे? सिक्कीम आहे, आंध्र प्रदेश आहे, आसाम आहे कि मणिपूर आहे? चला पटकन उत्तर द्या, बघू कोणाचं उत्तर या ठिकाणी बरोबर येतंय ते. 23 वर्ष फक्त, राईट. 23-24 वर्ष फक्त त्यांचं वय या ठिकाणी राहिलेलं आहे आणि 23 वर्षामधले आपण बघा, आपल्याला अजून कळत नाही की नेमकी चड्डी घालायची कशी म्हणून. ओके, ही आपली अवस्था या ठिकाणी आहे आणि ते 23व्या वर्षी अजरामर झालेले आपल्याकडे. ओके, मीरा राठोड, मीरा राठोड, नेहावीर, योगिराज सिरसाट, अर्जुन बुमरे, पप्पू चौकुळे, नेहावीर, रोहिदास धुपे, मच्छिंद्र निलेवाल, ओके, मलिक शेख, सुषमा निकालजे, विशाल शिंदे, रोहित कोसे, ओके, कृष्णा कोयपारे, अमोल काकडे, हुसेन शेख, उन्नती चोपडीकर, गीत मनवत, नयना सोनवणे, प्रिन्सेस यस, अर्जुन बुमरे, बाबासाहेब पवार, रुद्राक्ष थोरे, सर्वांनी उत्तर दिलेलं आहे 3. याचं उत्तर आहे बघा आसाम. आसाम राज्यामध्ये जुडीमा नावाची एक आदिवासी जमात आहे. काय आहे? जुडी नावाची आदिवासी जमात आहे आणि त्या ठिकाणी भात पिकवला जातो आणि त्या भातापासून हे काय करतात? वाईन तयार करतात आणि त्या वाईनला नुकताच या ठिकाणी जी आय टॅग देण्यात आलेला आहे आपल्याकडे. बघा आपण कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा काही जी आय टॅग बघितले होते, आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण जी आय टॅग या ठिकाणी बघत आहोत आणि आपण एक स्पेशल लेक्चर सुद्धा घेणार आहोत 2021 सगळे जी आय टॅग वरती. ओके, थोडस मी थोडा फ्री झालो की मग ते लेक्चर आपण घेणार आहोत. नुकतेच आसामच्या जुडीमा वाईन राईसला जी आय टॅग देण्यात आला आहे. ओके, जी आय टॅग मिळवणारी ईशान्य भारतातील पहिली पारंपरिक वाईन झाली आहे. ही पहिली पारंपरिक वाईन झाली आहे ज्याला जी आय टॅग मिळालेला आहे. ईशान्य भारतातील ही पहिली पारंपरिक वाईन झालेली आहे. या ठिकाणी जुडीमा ही आसामच्या डिमासा आदिवासी जमातीद्वारा, कोणता जमात आहे? डिमासा आदिवासी जमातीद्वारा घरेलू आणि स्थानिक तांदळापासून निर्मित एक दारू आहे. घरेलू आणि स्थानिक तांदळापासून निर्मित एक दारू या ठिकाणी आहे. जी आय टॅग मिळवणारा कर्बी आंग्लो आणि डिमा हसाओ च्या पर्वतीय जिल्ह्यातील हे दुसरे उत्पादन आहे. या ठिकाणी अगोदर सुद्धा या ठिकाणी जी आय टॅग मिळालेला आहे. ओके, जुडीमा बद्दल जर बघायचं तर जुडीमा ही चिकट तांदूळ, कसा तांदूळ? चिकट तांदूळ आणि स्टिकी राईस किंवा स्टिकी राईस पासून तयार करण्यात आलेली दारू आहे. यामध्ये उकळलेले आणि पारंपरिक जडीबुटीचे मिश्रण मिळवले जाते, त्याला धेमरा असं म्हटलं जातं. ही दारू आसामच्या डिमासा आदिवासींचे वैशिष्ट्य आहे. ओके, लगेच आसामला जाऊ नका, नाहीतर त्या ठिकाणी हे आहे म्हणून लगेच चला तिकडे जाऊ म्हणून आसामला, कारण याची चव गोड असते. तयार करण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागतो आणि एक वर्षभर ही दारू राहू शकते. एकदा तयार केली की एक वर्ष ही दारू राहू शकते अशी ही आहे एक जुडीमा वाईन. ओके, तर या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला बघू पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. 8वा प्रश्न आहे बघा. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेला खालील पैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, एक महत्वाची योजना आहे ही प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना. लेक्चर 9 वाजता स्टार्ट केला आपण, आज थोडासा उशीर झाला लेक्चर डीवाय कलेक्टर. ओके, 9 वाजता आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. बघा, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना खालील पैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? सौभाग्य योजना, उज्ज्वला योजना, स्वनिधी योजना, स्वामित्व योजना. चारीच्या चारी महत्वाच्या योजना आहेत या. ओके, बघू या ठिकाणी उत्तर कोण देतोय बरोबर. विद्याराणी एरगे, अर्जुन बुमरे, नेहावीर, रोहिदास धुपे, उन्नती, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर. ओके,
त्याच्यानंतर मीरा राठोड, योगिराज सिरसाट, विशाल शिंदे, प्रिन्सेस यस, अभिषेक राठोड, नयना सोनवणे, आकाश परामगोल, ओके समीर आवारी, त्याच्यानंतर छाया जाधव, त्याच्यानंतर सुषमा निकालजे, डी वाय कलेक्टर, ओके सचिन मेश्राम, सुकेशिनी, ओके गणेश माने, महाराष्ट्र पोलीस, या सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यापैकी एक ज्याने उत्तर दिलं त्याचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. सौभाग्य नावाची योजना आपल्याकडे सुरू करण्यात आलेली आहे. ओके 2017 मध्ये सुरू करण्यात आली होती ही आणि या योजनेला जे आहे तर 4 वर्ष पूर्ण झाली आहे. 25 सप्टेंबर 2021 रोजी 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत कारण ही योजना 25 सप्टेंबर 2017 रोजी आपल्याकडे सुरू करण्यात आली होती. बघू याच्याबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी आपण. ओके थोडस पाणी पितोय. बघा इकडे बघा आता सगळ्यांनी उत्तर या ठिकाणी बरोबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुकतेच प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना म्हणजेच सौभाग्य योजनेच्या स्थापनेला सप्टेंबर 2021 मध्ये 4 वर्ष पूर्ण झाली आहे. किती वर्ष पूर्ण झाली? 4 वर्ष पूर्ण झालेली आहे. यशस्वी 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोणी? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौभाग्य योजना 25 सप्टेंबर 2017 रोजी लॉन्च केली होती आणि 31 मार्च 2021 पर्यंत या योजनेद्वारे 2.82 कोटी म्हणजे 2.82 लाख घरांचे विद्युतीकरण करण्यात आलेले आहे. म्हणजेच यावरून तुम्हाला लक्षात येईल की ही योजना कशासाठीची आहे तर ही योजना ग्रामीण आणि शहरी क्षेत्रामध्ये सर्व घरांचे विद्युतीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्वाची योजना आहे ही. ओके सामाजिक आर्थिक आणि जाती गणना, सामाजिक आणि आर्थिक जाती गणना SECC 2011 च्या आकडेवारीचा वापर करून याचे लाभार्थी शोधले जातात. म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागास, आर्थिक दृष्ट्या मागास आणि जाती गणना या सगळ्यांकडून जे आहेत याचे लाभार्थी शोधले जात असतात आणि ज्यांच्या घरामध्ये वीज नाही तिथे वीज देण्याचा काम या योजनेमार्फत केलं जात असतं. म्हणून याला हर घर बिजली, सहज बिजली आणि हर घर बिजली असं या योजनेचं नाव या ठिकाणी आहे. ओके या योजनेचे अपेक्षित परिणाम काय झालेले आहे बघा. खूप महत्वाचे अपेक्षित परिणाम झालेले आहेत. रॉकेलच्या दिव्यामुळे होणारे पर्यावरण प्रदूषण समाप्त झालेले आहे कारण ज्याच्या घरामध्ये लाईट नसते तो त्या ठिकाणी रॉकेलचा दिवा लावतो, त्याच्याद्वारे जे आहे तो धूर निघतो आणि धुराद्वारे प्रदूषण होतो, त्याच्यामुळे पर्यावरण प्रदूषण समाप्त झालेले आहे कारण लोक आता विजेचा वापर करू लागलेले आहेत. त्याच्यानंतर एज्युकेशन सेवामध्ये सुधारणा झालेली आहे. जर लाईट नसेल तर आपण एज्युकेशनचे बरेच आपण स्रोत या ठिकाणी हे करू शकत नाही, त्याच्यामुळे लाईट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतात आणि त्याच्यामुळे शिक्षण सेवामध्ये सुधारणा झालेली आहे. लाईटमुळे चांगल्या आरोग्य सेवा आता लोकांना मिळू लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर रेडिओ, टेलिव्हिजन, मोबाईलच्या माध्यमातून जे आहेत उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर आर्थिक गतिविधी आणि नोकऱ्यामध्ये वाढ झालेली आहे. आर्थिक गतिविधी आणि नोकऱ्यामध्ये वाढ झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांच्या जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा झालेली आहे कारण महिलांच्या हातामध्ये आता मोबाईल आलेला आहे. कारण मोबाईलला जे आहे तर चार्जिंग लागते कारण सर्वात जास्त चार्जिंग करण्याची गरज जी आहे तर महिलांनाच लागत असते कारण त्या सर्वात जास्त मोबाईल यूज करत असतात आणि चार्जिंगला लाईट लागते आणि लाईट आता घराघरामध्ये आलेली आहे. ओके त्याच्यामुळे महिलांच्या जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा सुद्धा झालेली आहे. तर अशी ही सौभाग्य योजना आपल्याकडे आहे ज्याला 4 वर्ष पूर्ण या ठिकाणी झालेली आहे. ओके त्याच्यानंतर बघू पुढे काय आहे. आणि कॅमेरा सुद्धा आहे मोबाईलला. विद्याराणी एरगेने खूप महत्वाचा पॉईंट या ठिकाणी वाढलेला आहे कारण जगात जर सर्वात जास्त सेल्फी कोणी काढत असेल तर मुली आपल्या भारतातल्या खास करून. ओके तर त्यामुळे यामध्ये कॅमेरा सुद्धा आहे. चला बघू पुढा कुठला प्रश्न. नवा प्रश्न आहे बघा. जागतिक रेबीज दिवस केव्हा साजरा केला जातो? रेबीज नावाचा एक रोग आहे जो कुत्रा चावल्याने होतो. ओके कुत्रा म्हणजे 4 पायाचा कुत्रा. ओके 2 पायाचा कुत्रा चावल्याने रेबीज होत नाही. ओके 2 पायाचा कुत्रा सुद्धा चावत असतो.
परंतु दोन चाव पायाचा कुत्रा जर चावला रेबीज होत नाही, परंतु चार पायाचा कुत्रा जर चावला तर रेबीज 100% होतो। तर सांगा याचं नेमकं उत्तर काय आहे। ओके, बघू कोणाचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे। डीवाय कलेक्टर मीरा राठोड, त्याच्यानंतर अर्जुन कुंबरे, गणेश माने, विशाल शिंदे, त्याच्यानंतर नेहा वीर, त्याच्यानंतर राठोड बबीता, सुषमा निकालजे, गणेश माने, विद्याराणी एरगे, श्रीनिवास श्रोत्री, शुभ काय आहे हे शुभम वानकर, प्रिन्सेस यस, अभिषेक राठोड, मलिक शेख, रोहिदास धुपे, हुसेन शेख, ओके, छाया जाधव, विद्याराणी एरगे, नयना सोनवणे, सर्वांनी उत्तर या ठिकाणी बरोबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। काल जो दिवस होता 28 सप्टेंबरचा, या 28 सप्टेंबरला आपल्याकडे जागतिक रेबीज दिवस साजरा केला जातो, रेबीज रोग दिवस सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो। बघूया त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण या ठिकाणी। ओके, बघा रेबीजचा रोग हा पिसाळलेला कुत्रा चावल्याने जडतोय। कोणता कुत्रा? पिसाळलेला कुत्रा चावल्याने हा रोग जडतोय। ओके, या भयानक रोगाविषयी लोक जागरण व्हावे, तसेच त्याचे बळी ठरणारे जे प्राणी आहे आणि मानव आहे यांच्यावर इलाज करण्यासाठी एकच औषध उपलब्ध व्हावे या हेतूने 2007 पासून 28 सप्टेंबर हा दिवस या ठिकाणी जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा केला जातो। काय उद्देश आहे याचा? की हा जो रेबीज रोग आहे या रोगाविषयी लोक जागृती व्हावी, तसेच त्याच्यामुळे बळी ठरणारे प्राणी आणि मानव यांच्यावर इलाज करण्यासाठी एकच औषध उपलब्ध असावं, प्राण्यासाठी सुद्धा तेच आणि मानवासाठी सुद्धा तेच औषध उपलब्ध असावं या हेतूने 2007 पासून 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिवस म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो। रेबीजच्या रोग आणि रेबीजचा मानवी चाव्याचा बळी शोधला होता, लस शोधली होती आणि या ठिकाणी त्याचा बळी सुद्धा या ठिकाणी शोधला होता यांनी। ओके, अशा पद्धतीने जे आहे क्लिअर आहे का सगळं? इथे डॉट डॉट आलेले आहे, दिसते ना सगळ्यांना? ओके, तर या पद्धतीने यांनी शोधला होता जागतिक रेबीज दिवस। यस यस, जागतिक रेबीज दिवस 2021 याची थीम आहे बघा, एंड रेबीज, सहयोग करा लसीकरण करा, एंड रेबीज, सहयोग करा लसीकरण करा, ही थीम या ठिकाणी 2021 ची या दिवसाची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। ओके, चला पुढे बघू आपण काय आहे। सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे बघा आजचा, गुजरात विधानसभाची पहिली महिला अध्यक्षा नुकतीच कोण झाली आहे? गुजरात विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा नुकत्याच कोण झाल्या आहेत? ओके, आनंदीबेन पटेल, नीमाबेन आचार्य, विभावरी दवे, संताबेन चावडा। ओके, कोण झालेले आहे सांगायच्या ठिकाणी? आनंदीबेन पटेल, नीमाबेन आचार्य, विभावरी दवे, संताबेन चावडा, गुजरात विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा। ओके, मीरा राठोड, विद्याराणी एरगे, अर्जुन बुमरे, ओके, शुद्धभूषण विलांगे, नेहा वीर, डीवाय कलेक्टर, जोगीराज सिरसाट, नयना सोनवणे, ओके, अर्जुन बुमरे, विशाल शिंदे, रोहिदास धुपे, सुषमा निकालजे, ओके, पूजा मोरे, सर्वांनी उत्तर या ठिकाणी बरोबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे नीमाबेन आचार्य। ओके, या आता गुजरातच्या पहिल्या महिला विधानसभा अध्यक्ष झालेल्या आहेत, या तुम्हाला दिसत आहे, त्यांचा फोटो आहे, या गुजरातच्या पहिल्या महिला विधानसभा अध्यक्ष झालेल्या आहेत विभावरी। कोण झालेल्या आहेत? विभावरी या ठिकाणी झालेल्या आहेत। ओके, त्याच्यामुळे आपल्याला हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आज आपण 10 महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। ओके, रायगड जिल्हा आज बघितला आपण, रायगड जिल्ह्यातून। ओके, उद्या सकाळी पुन्हा मी औरंगाबाद मध्ये राहणार आहे, आज रात्री इकडून निघणार आहे आणि उद्या सकाळी बरोबर 8 वाजता आपला लेक्चर होणार आहे। उद्या उशीर होणार नाही, उद्या आपल्या घरून लेक्चर या ठिकाणी होणार आहेत। ओके, या लेक्चरची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर पीडीएफ याच्या ध्येयपूर्ती स्पर्धा विश्व या ॲपवर आहे, फक्त 99 रुपयामध्ये 3 महिन्याच्या पीडीएफ तुम्हाला मिळेल। लेक्चर तुम्ही फ्री करू शकता, लेक्चरसाठी तुम्हाला कोणतेही प्रकारचे इकडे चार्जेस नाही। ओके, तर आता आपण या ठिकाणी थांबूया, भेटू आपण उद्या सकाळी 8 वाजता, तोपर्यंत सगळे लोक चांगले राहा, अभ्यास करत राहा, आपल्या आजूबाजूला स्वच्छता आणि शांतता ठेवा। जे विद्यार्थी आज लाईव्ह आलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांना कृपया करून हे सगळं आपलं आजच्या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांचा व्हिडिओ हा बघून होईल आणि जे नवीन विद्यार्थी आहेत ते मागे झालेले लेक्चर सुद्धा आपले बघत चला। आता आपण या ठिकाणी थांबूया, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।